जिल्हा बँकेच्या मार्फत सभासद शेतकऱ्यांना खेळते भांडवल कर्ज देण्यात येत असून वाळकी तांदळी वडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या कर्जाच्या धनादेशांचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर तालुक्यातील वाळकी वडगाव तांदळी तांदळी वडगाव येथे जिल्हा बँकेमार्फत सभासद शेतकऱ्यांना खेळते भांडवल कर्जाचं वितरण करण्यात आलं. याप्रसंगी खासदार डॉ सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सरपंच स्वाती बोठे, शरद बोठे, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे आदी उपस्थित होते. यावेळी एकूण 8,97,00,000 रुपयांच्या धनादेशांचं वितरण करण्यात आलं. मान्यवरांनी आपल्या मनोगतात जिल्हा बँक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करीत असल्याचं सांगितलं. परवा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दसरा मेळाव्यात सांगितलं की आम्ही मदत करायची, कशी? सगळे पैसे केंद्राकडे आहेत. आज तुम्ही चित्र पाहिलं की या महाविकास आघाडी सरकारमध्ये जेवढे सत्ताधारी आमदार आहेत ना, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, काँग्रेसचे असतील, जेवढे भूमिपूजन चालले आहेत हे सगळे भूमिपूजन तत्कालीन त्या ठिकाणी असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मंजूर केलेले काम आहे. आज यांच्यामध्ये एवढी क्षमता असेल तर मी ओपन चॅलेंज देतो, तुम्ही नगर सोलापूर रस्ता दुरुस्त करून दाखवा. दोन्ही रस्त्याच्या पूर्ण अंतरावर नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असलेल्या रस्त्याला दोन्ही आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, एक तर मंत्री आहे आणि एक मंत्री नसून मंत्री सारखे आहे. मग तुम्ही ना स्वतःला एवढं प्रगतशील म्हणतात, स्वतःला एवढं विकास पुरुष म्हणतात, स्वतःला महाविकास आघाडीचे कर्ते धरते म्हणतात, तर रस्त्याचे खड्डे बुजवत का नाही? प्रत्येक वेळेस तेच विषय, प्रत्येक वेळेस तोच गाजा बाजा आणि कामातही काही ना. आणि मला त्यांच्याकडून अपेक्षाही नाही, जसं कर्डिले साहेबांनी सांगितलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी आता उद्या दिल्लीला चाललोय, या महिन्या अखेर या नगर सोलापूर रस्त्याचं 490 कोटी रुपयाचं टेंडर आपण फ्लॅश करणार आहोत, तुम्ही कम्प्युटरवरून पाहू शकता. पूर्ण पैसे 490 कोटी रुपये आपण मंजूर केले. नुसते रस्त्यासाठी 490 कोटी मंजूर केले नाही, पण 596 कोटी हे भूसंपादनाचे असा 1,100 कोटी रुपयाचा प्रकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरी साहेबांकडून आपण मंजूर करून आणला. आता 3 महिने लागणार टेंडर, या महिन्या अखेर फ्लॅश होणार, त्याचा पुरावा मी देतो. आम्ही फ्लेश बोर्ड लावत नाही, 10 लाख भूमिपूजन, 15 लाख भूमिपूजन, कुठले 10 लाख आणि 15 लाख आम्हाला आजपर्यंत कळालं नाही. हे पैसे कधी येणार याचा पुरावा यांच्याकडे नाही, पण आम्ही पुराव्याविषयी बोलतो की या रस्त्यासाठी आम्ही जर 1,000 कोटी दिले, त्या 1,000 कोटी पैकी कडेर साहेब श्रीगोंदा तालुका असेल, कर्जत तालुका असेल, नगर तालुका असेल, 150 कोटी रुपये ऑलरेडी भूसंपादनासाठी आलेले आहेत. आता 3 महिने लागणार, निदान 3 महिने सांगितले तरी खड्डे पोचव. आणि जर प्रत्येक गोष्टी जर मोदींकडे पाहायचं असेल तर मग राज्याची सत्ता आमच्याकडे दूर काय? आम्हाला माहिती आहे कसे खड्डे पोचू शकतो आम्ही बुजू, कारण की हे सरकार हे लोकतांत्रिक सरकार नाही, हे सरकार हे षडयंत्राचं सरकार आहे, स्वार्थाचं सरकार आहे. आणि स्वतःचा स्वार्थ मनामध्ये ठेवून हे सरकार बनले गेले. लोकांनी कौल दिला भारतीय जनता पार्टीला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, पण फक्त भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून त्या ठिकाणी आपले आपले प्यादे मंत्रिपदाला वरणी लावण्यासाठी हे 3 जण एकत्र आले. आणि काय शुक्र काष्ट या नगरी महाराष्ट्राला देशाला लागलं की हे सरकार आल्यापासून यांच्या अगोदर शपथविधीच्या अगोदरची गोष्टी झाली. सरकार स्थापन झालं, भांडणं चालू व्हायच्या अगोदर कोविड आलं, आणि कोविड संपता संपता दिवाळीच्या अगोदर परत अतिवृष्टी झाली. म्हणजे मी ना असं कधी एवढं आपण ज्याला म्हणतो शुक्ला काष्ट असलं सरकार कधी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही, किंवा कडवे साहेबांनी पाहिलं नसेल की एका पाठीमागं एक पुढलं ना पुढलं तरी त्या ठिकाणी जनतेला त्रास व्हावा अशी आपत्ती या महाराष्ट्र समोर येते. आता फक्त बँक वाटा निघाल, लाटाला निघू नका, फायदा करू. केंद्र सरकारने खूप मोठ्या योजना राबवल्या. आता सरकार एवढा पाऊस पडत आहे, अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा नियम काय? 65 मिलीच्या पुढे पाऊस झाला तरच अतिवृष्टी. आता माझ्या गावामध्ये 61 मिली झाला, आम्ही गेलो कसं पाहू. पण थांबत थांबत जर केला 4-5 दिवसाचा हिशोब, तर अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस झाला. सरासरी आपली पावसाची 180% आहे, 178% आहे. त्यामुळे सरकारने पैसे द्यावे ही अपेक्षा होती. काल मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं, राजा अवतार झाला आणि 10,000 कोटी रुपये 10,000 कोटीचं पेपरमध्ये आलं. शेतकऱ्याच्या शेतीसाठी 5.5 कोटी रुपये 5,500 कोटीच आहे, बाकीचे इतर कामासाठी.
कर्ज काढून द्या म्हणून सांगितलं तर कर्ज कोणी फेडणार? तुम्हीच बाजार आला, तुम्ही सांगितलं 50,000 करतो, तुम्ही सांगितलं 7-12 करोड करतो, 2,000-2,00,000 कर्ज. काही लोकांचं झालं नाही ते व्याज वाढल्याने व्याज वाढवून आता 2,25 लागलं. ते माणसं थांबलेले विधानसभेत प्रश्न टाकलेला, विधानसभेत बोलताच येत नाही कारण 2 दिवसात विधानसभा झाली, करोना आलं, सगळे घरी निघा. आणि आता सुद्धा विधानसभा कधी होईल सांगता येत नाही. शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादकांसाठी, खासदारांसाठी जे जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणी गावपातळीपर्यंत होती का नाही ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपण प्रत्येक शाखेमध्ये हा खासदारांच्या मार्गावरचा कार्यक्रम आयोजित करण्याचं काम करतोय. आता हे खेळते भांडवल वाटप करत असताना आपल्या नगर तालुक्याला मला असं वाटतं माझ्या बाबतीत फार सांगण्याची गरज नाही. ज्या ज्या वेळेला नगर तालुका नेहमी संकटामध्ये येतो, ज्या त्या वेळेला संकटाच्या काळामध्ये नगर तालुक्याच्या दूध उत्पादकांसाठी शेतकऱ्यांसाठी भक्कम उभा राहण्याचं काम आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला. आता उदाहरण जर कदाचित सांगायचं तर म्हणलं तर आता तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने 2004 साली राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मी राज्यमंत्री म्हणून होतो. आणि मग मंत्री असताना त्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक पर्यापणाने आपल्याला माहिती का दुष्काळ पडलेला पातळ पाहायला मिळत होता. त्या दुष्काळामध्ये आमचा शेतकरी असेल, आमचा दूध उत्पादक असेल मोठ्या प्रमाणामध्ये हवालदिल झाला होता. आता आपलं कुटुंब चालन कसं, आपल्या धुंदांना चालन का नाही, आमच्या त्या ठिकाणी काय उपस्थित का नाही, असं प्रत्येकाच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु मी माझी तुमच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आणि गाव तिथं तुम्हाला माहिती म्हणून सांगतो का, एकेक 2 छावण्या काढून नगर तालुक्याचा 1,00,000 पशुधन वाचवण्याचं काम निश्चितपणे त्या काळामध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून या अगोदरही कर्डिले साहेबांनी नाबार्डची योजना असेल किंवा शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचा विषय असेल अशा सर्वच बाबतीमध्ये आपल्या नगर तालुक्याला एक झुकतं माप देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ही जी खेळतं भांडवल योजना आज सुरू झालेली आहे, तर आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून कालाखेर जी कर्ज वाटप झाले तर एकट्या नगर तालुक्यामध्ये 110 कोटी रुपये देण्याचं काम हे कर्डिले साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि जर जिल्ह्याचा जर आकडा पाहिला तर संपूर्ण उर्वरित नगर तालुका सोडता फक्त 50 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. प्रत्येक गावात प्रत्येक शाखेमध्ये जाऊन कर्डिले साहेब स्वतः या योजनेचा फॉलोअप घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या योजनेत कसं सहभाग करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. या योजनेचा असे कार्यक्रम चालू असताना आपल्या भागातील काही पुढारी मंडळी या योजनेला खरं तर नावं ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत की ते असे काल एक मी ऐकलं की त्यांनी सांगितलं की कर्ज वाटप आहे, पुढं अनुदान नाही. खरं तर आज या अनुदान देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. खेळते भांडवल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्ताने सुरुवातीलाच मी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब व जिल्हा बँकेचे मनपूर्वक अभिनंदन करतो की शेतकऱ्यांच्या दुग्धविकासासाठी खेळतं भांडवल उपलब्ध करून देऊन पशुपालकांना निश्चित नवीन ऊर्जा देण्याचे काम या ठिकाणी या योजनेतून होत आहे. आज गावात सुमारे 10-15,000 लिटर दूध त्या ठिकाणी उत्पादन होत आहे. त्या निमित्ताने त्याबद्दल दूध संकलन होत असून यापुढे निश्चितच यामध्ये भर पडेल यात मला शंका नाही. तसेच कर्डिले साहेब नगर नवरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना आमचे वाळकी व वाळकी परिसरातील नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्याचे काम या ठिकाणी करत असतात. या कार्यक्रमास लाभार्थी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.